पितृपक्षात महिलांनी 5 गोष्टींचे दान करावे, यामुळे पितर प्रसन्न होतात. कुटुंबातील पुरुष सदस्य आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण, पिंडदान, श्राद्ध, ब्राह्मणसाठी भोजन इत्यादी करतात, त्यामुळे वडील आनंदी होतात आणि आशीर्वाद देतात, जेणेकरून संपूर्ण कुटुंब समृद्ध होईल. पण काही कारणामुळे तुमच्या कुटुंबात पुरुष नसतील तर घरातील स्त्रिया आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात 5 वस्तू दान करू शकतात. तुमचे पूर्वज या कृत्याने तृप्त होतील. जोपर्यंत तुमचे पूर्वज आहेत तोपर्यंत ते तुम्हाला तुमची संपत्ती, संतती, कल्याण, आरोग्य इत्यादी वाढवण्याचा आशीर्वाद देतील. मग तुमच्या कुटुंबात कशाचीही कमतरता राहणार नाही. पूर्वज रागावले की कुटुंबात संकटे येतात, आजारपण, पैशाची हानी, आर्थिक संकट, मूल नसणे. चला जाणून घेऊया पितृपक्षात प्रत्येकाने कोणत्या 5 गोष्टींचे दान करावे. पण त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा. नंबर 1. पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात पिकलेल्या केळीचे दान करावे. केळी हे सदाहरित फळ असून ते भगवान विष्णूला प्रिय आहे. विष्णूचा आशीर्वाद मिळावा म्हणून केळीच्या रोपाचीही पूजा केली जाते. केळीचे दान मिळाल्यावर पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देऊन आशीर्वाद देतात. क्रमांक 2. धी. आपल्या पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी आपण धी दान केले पाहिजे. पितृपक्षात दुधापेक्षा दह्याला अधिक महत्व आहे. दूध कच्चे असते तर धी गर्म केलेल्या दुधापासून बनवले जाते आणि गोठवले जाते. पूर्वजांना धी आवडते. धी स्थिर आणि गोठलेले असते. पितृपक्षात शुभ्र मिठाई दान केल्याने पितरांना आनंद होतो. पितरांना पांढऱ्या वस्तू दान करा. पांढरा रंग सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि पितृलोक ते स्वीकारून आनंदित होतात. क्रमांक 4. पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी पितृपक्षात त्यांना सुपारीचे पान दान करा. सुपारीचे पान दान केल्यास घर धनधान्याने भरून जाईल. क्रमांक 5. दक्षिणाशिवाय कोणतेही दान फलदायी नाही. त्याला येथे निरुपयोगी आणि कुशल मानले जाते. दक्षिणा म्हणजे संपत्ती किंवा पैसा नाही. दक्षिणेमध्ये तुम्ही तुमच्या पूर्वजांना कोणतेही भांडे म्हणजे भांडे इत्यादी अर्पण करू शकता. तुम्ही भांडे, ताट इत्यादी दान करू शकता. क्रमांक 6. गाय दान. धार्मिक दृष्टिकोनातून सर्व दानांमध्ये गायीचे दान श्रेष्ठ मानले जाते. पण श्राद्ध पक्षात गायीचे दान केल्याने सुख आणि संपत्ती मिळते. याशिवाय श्राद्धाच्या वेळी भांड्यात गायीचे तूप दान करणे कुटुंबासाठी शुभ मानले जाते. क्रमांक 7. जमीन दान. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असाल तर श्राद्ध पक्षाच्या काळात दुर्बल किंवा गरीब व्यक्तीला जमीन दान केल्याने तुम्हाला संपत्ती आणि संततीचा लाभ होतो. पण जर हे शक्य नसेल तर जमिनीऐवजी काही मातीचे गोळे ताटात ठेवून ब्राह्मणाला दान करू शकता. क्रमांक 8. सोन्याचे दान केल्याने मालमत्तेचा नाश होतो. परंतु जर सोन्याचे दान करणे शक्य नसेल तर सोने दान करण्याच्या हेतूने तुम्ही जितके पैसे देऊ शकता तितके दान करू शकता. याशिवाय पितरांच्या आशीर्वाद आणि समाधानासाठी चांदीचे दान करणे फार प्रभावी मानले जाते. जर हे 4 जीव घरात येत असतील तर ते पितृपक्षादरम्यान एक मोठा संकेत देतात. नंबर 1. कावळा. जे लोक त्यांच्या पूर्वजांचे श्राद्ध करतात ते कावळ्याची वाट पाहत असतात. जेव्हा तो येतो तेव्हा तो तुमच्या पूर्वजांशी संबंधित चिन्हे देतो आणि जर तुम्ही तुमच्या पूर्वजांसाठी अन्नाचा एक भाग त्याच्यासाठी ठेवला असेल तो ते खात असेल तर समजा की तुमच्या पूर्वजांना ते अन्न मिळाले आहे. त्यायोगे ते सुखी आणि समाधानी होतात आणि ते तुम्हाला प्रगती, समृद्धी, संतती आणि संपत्तीत वाढ यांचे आशीर्वाद देतात. आपण दिलेले अन्न तो खात नसेल तर इतर पितरांना ते मिळत नाही. हे त्यांना अतिरिक्त सोडते. अतृप्त आणि दुखी पूर्वजांना राग येतो आणि ते शाप देतात. क्रमांक 2. गाय. हा हिंदू धर्मातील पवित्र आणि पूजनीय प्राणी आहे. पितृपक्षाच्या काळात गायीला अन्न अर्पण केल्यास आणि तिने ते खाल्ल्यास ते पितरांना जाते. तुमचे पूर्वज तुमच्यावर आनंदी असल्याची ही चिन्हे आहेत.
क्रमांक 3 कुत्रा पितृपक्षात पितरांना अन्न देण्यासाठी त्यांच्या तिथीला अन्नाचा काही भाग कुत्र्याला दिला जातो. यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला समाधान मिळते आणि ते त्यांच्या वंशजांना समृद्धीचे आशीर्वाद देतात. क्रमांक 4 मुंग्या पितृपक्षातील पितरांच्या तिथीला अन्न तयार केले जाते. मग त्या अन्नाचा एक भाग मुंग्यांना दिला जातो जेणेकरून ते खातील. धार्मिक मान्यतेनुसार पितरांना मुंग्यांच्या माध्यमातून अन्न मिळाल्याने तृप्त होतात. जर हे सजीव तुम्ही दिलेले अन्न स्वीकारत नाही तर ते पितरांच्या अस्तित्वाचे लक्षण आहे. जर हे 4 प्राण्यांनी तुमच्या हातून खाल्ले तर मग समजून घ्या की तुमचे नशीब लवकरच चमकेल. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशा मनोरंजक आध्यात्मिक माहितीसाठी आमचे YouTube चॅनल शेअर करा आणि सबस्क्राइब करा. व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद.